पुणे हे 118 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी एसटीला 2.5 तासांऐवजी तब्बल 4 तास लागतात. वाहतूक कोंडीमुळे काही वेळ वाया जातो. तसेच रस्त्यांवरील हॉटेल्स आणि ढाब्यांवर बसेस अर्धा अर्धा तास थांबवल्या जातात. राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकाराला आळा घालावा, अन्यथा आंदोलन केलं जाईल असा इशारा रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलुलकर यांनी दिला आहे. या संदर्भात त्यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना निवेदन दिलंय. प्रवासी गाडी ही 10-10 मिनिटाला हॉटेलला थांबत असेल तर ही बाब प्रवाशांना न परवडणारी आहे. या संदर्भात त्यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना निवेदन दिलंय. प्रवासी गाडी ही 10-10 मिनिटाला हॉटेलला थांबत असेल तर ही बाब प्रवाशांना चीड आणणारी आहे. या साऱ्या प्रकाराची गांभीर्याने चौकशी व्हायला हवी. या संतापजनक प्रकाराला आळा घालावा, अन्यथा नगरकरांच्या प्रवाशांच्या या मागणीसाठी लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावं लागेल असा इशारा जयंत येलुलकर यांनी यावेळी दिलाय. अहमदनगर हे अतिशय महत्वाचं शहर आहे आणि या शहराच्या शहरापासून अवघे 118 किलोमीटर हे पुणे शहर आहे. नगरचा आणि पुण्याचा अगदी विद्यार्थी असो किंवा एखादी सोयरिक असो, माहेरवासीन असो, सासूरवाडी असो किंवा उद्योगधंद्याच्या संदर्भात किंवा अनेक व्यापाराच्या संदर्भात असा रोजचा संबंध आहे. नगरमधील अनेक मुलं शिक्षणासाठी पुण्यामध्ये असतात, नोकरीसाठी पुण्यामध्ये असतात, विविध व्यवसायाच्या निमित्तानं पुण्याला जातात. त्याच्यामुळं नगरची काही जे काही प्रवासी आहेत ते म्हणजे एसटी महामंडळाला नेहमीच आर्थिक लाभ असा उत्पन्नासाठी मोठा भाग होऊ शकतात. पुण्याहूनही मोठ्या प्रमाणात नगरमध्ये प्रवासी येत असतात. पूर्वी अहमदनगरमध्ये नगरमधून पुण्याला जर जायचं असेल, अवघ्या 118 किलोमीटर अंतर असलं हे पुणे आहे आणि याला जवळजवळ फार 2.5 तास लागायचे. त्याच्यानंतर रस्ते अतिशय विकसित झाले आणि दुहेरी मार्ग झाले, वन वे झालेत आणि एवढं असूनही आजच्या परिस्थितीमध्ये विकसनशील याच्यामध्ये इतक्या परिस्थितीमध्ये सुद्धा नगर पुणे या एसटीसाठी आज आता 3.5 ते 4 तास लागत आहेत. ही अतिशय प्रवाशांच्या दृष्टीने, नगरकरांच्या दृष्टीने अतिशय ही संतापजनक आहे आणि दुर्दैवाची बाब आहे. याचं कारण असं की नगरच्या या एसटी महामंडळाच्या माध्यमातून जे काही प्रयत्न व्हायला पाहिजे की नगर पुणे अंतर लवकरात लवकर वेळेनुसार व्हायला पाहिजे, याच्यासाठी कोणत्याही प्रकारच्या गांभीर्याने प्रयत्न होताना दिसत नाही. आणि त्यामध्ये भर अशी की या केवळ 100 किलोमीटरच्या अंतरावासाठी 1/2 ते 1.5 तास एसटी ढाब्यांवर हॉटेलवर थांबते, म्हणजे ही त्याच्याहीपेक्षा प्रवाशांच्या दृष्टीने अतिशय संतापजनक गोष्ट आहे. लांबच्या पल्ल्याच्या गाड्या आम्ही एसटी समजू शकतो, परंतु नगर पुणे या 2.5 तासाच्या अंतरावरसाठी जर 1/2 तास एसटी एखादी थांबत असेल, 1/2 ते 1.5 तास, तर याला काय म्हणावं. आणि नगर ज्यावेळेस पुण्यापासून नगरला ज्यावेळेस एसटी एखादी निघते कोणतीही गाडी, तर नगरपासून अवघ्या 5 किलोमीटर अंतराच्या अलीकडे, म्हणजे नगरपासून 5 किलोमीटर म्हणजे 5 मिनिटाच्या अलीकडे एसटी थांबते आणि 1/2 तास एसटी थांबते आणि त्याच्यानंतर 5 मिनिटांनी नगर एसटी स्टँड येत असतं. आणि याच्यामध्ये अनेक लोकांनी मतं व्यक्त केली आहेत, संताप व्यक्त केले आहेत. एवढं असूनही कोणत्याही प्रकारे अहमदनगरच्या एसटी परिवहन महामंडळाचे अधिकारी याच्यामध्ये गांभीर्याने लक्ष देताना दिसत नाही. याच्यामुळे जे काही हक्काचे प्रवासी आहेत या नगर एसटीचे, ते आता खाजगी बससाठी पर्याय शोधू लागलेत. याच्यातून एसटी महामंडळाचं फार मोठं नुकसान होऊ शकतं आणि नुकसान झालेलं आहे. तर त्यासाठी माझी अशी विनंती आहे की कळकळीची विनंती आहे की एसटीच्या सगळ्या या संबंधित अधिकाऱ्यांनी या सगळ्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून, याचं कारण असं की नगरच्या 2 तासाच्या 2.5 तासाच्या या अंतराला का एवढे तास लागतात आणि का गाडी थांबते, याच्या मागं कारण काय, हे अनधिकृत आहेत का अधिकृत आहे, याच्यामध्ये काय वेगळं कोणतं आणखी दुसरं कोणतं काय संगनमताने आहे की काय, हा विचार केला पाहिजे. आणि याच्याकडे गांभीर्याने पाहून जग हे अतिशय जलद गतीने जवळ येत चाललं, दळणवळणाची साधनं जवळ येत चालली. एखादा वेळेचा जास्त वेळ लागत असेल तर त्याला कमी कसं करायचं, या प्रयत्नामध्ये अवघा देश असताना नगर एसटी महामंडळ, त्या नगर विभाग हा जाणीवपूर्वक जिथे 2 तास ते 2.5 तास लागतात त्याला 4-4 तास देत असेल,
तर याची चौकशी व्हायला पाहिजे. आम्ही समजू शकतो वाघोली किंवा पुण्यामध्ये एंट्री केल्यानंतर ट्रॅफिकच्या माध्यमातून 15-20 मिनिटं अर्धा तास एस टी लागत उशीर होत असेल, परंतु त्याच्यामध्ये भर म्हणून की काय अशा गाड्या थांबायच्या की कोणालाही त्या भूक लागते. 2 तासाच्या अंतरासाठी कशाला अर्धा अर्धा पाऊण पाऊण तास तुम्ही लावायचे? म्हणजे याचा एकच अर्थ आहे की नगरकर हे अतिशय शोषिक आहे आणि या शोषिकपणाचा संपूर्णपणे फायदा गैरफायदा हे एस टी परिवहन महामंडळ आपल्या पद्धतीने करत असतात. कोणत्याही प्रकारच्या कर्तव्याचं पालन न करता एस टी महामंडळाच्या आपला प्रवासी जास्तीत जास्त पद्धतीने वाढावा, त्याचा विकास व्हावा न महामंडळाचा, याचाही कोणत्या प्रकारचा विचार न करता अगदी बेमारूनपणे हे जर असं घडत असेल ते शोकांतिक आहे आणि नगरकरांच्या दृष्टीने ही अतिशय संतापजनक बाब आहे. म्हणून मी यासाठी नगरकरांची, नगर शहराच्या प्रवाशांची, पुणेकरांची या मागणीचा विचार करून आणि लोकांनी अनेकदा प्रवाशांनी मागणी करूनसुद्धा हे अधिकारी कानात पाऊस कापसाचे बोळे टाकून गप्प बसलेत आणि ऐकेन असे झालेत, तर यांना मी एकच इशारा देऊ इच्छितो की लोकशाही मार्गाने मी याच्यामध्ये माझ्या सगळ्या मित्रवारामध्ये आणि सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मी याच्यासाठी मोठं आंदोलन करेन आणि हे व्हायलाच पाहिजे. हे आमच्या नगर शहरासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आमचा नगरकर ज्यावेळेस पुण्यातून नगरला येतो त्यावेळेस तो अतिशय वैतागलेला असतो. 4-4 तास जर एस टीला जा येत असतील आणि याच्यामध्ये गाफीलपणा कर्मचाऱ्यांचा अधिकाऱ्यांचा असेल तर हे आम्ही कधीही सहन करणार नाही. याची अतिशय गांभीर्याने महामंडळाने, मंत्री महोदयांनी, खासदार साहेबांनी, आमदार साहेबांनी याची चौकशी केली पाहिजे, जिल्हाधिकारी साहेबांनी यांची चौकशी केली पाहिजे आणि आमच्या नगरकरांना एक चांगला चांगला प्रवासाचा लाभ मिळवून दिला पाहिजे. धन्यवाद.